नमस्कार पालक बंधू भगिनींनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच गोष्टी ऐकायला खूप आवडतात. आपण राजा राणीच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, फुलांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आज आपल्याला उंटाची एक छानशी गोष्ट अभ्यासायची आहे. रहीम आणि त्याचा उंट वाळवंटातून प्रवास करत असतात. प्रवास करता करता रात्र होते, अंधार पडतो. रहीम थकलेला असल्याने तेथेच थांबण्याचा विचार करतो. तो तेथे टेंट ठोकतो आणि तेथेच आराम करतो. बाहेर थंडी असल्याने उंट हळूहळू करत टेंट मध्ये येतो आणि शेवटी रहीमलाच बाहेर काढतो. अशी छानशी गोष्ट आपल्याला आज अभ्यासायची आहे आणि हो, सादरीकरण देखील करायचे आहे बरं का. त्यानंतर पाठाखाली काही शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला पाहून तसेच लिहायचे आहे आणि उंटाच्या चित्रांना नावे द्यायची आहेत. चला तर मग करूया सुरुवात. रहीम अँड हिज कॅमल.